नमस्ते, मी या गडाचा गडकरी आहे आणि महाराजांच्या या उपराजधानीमध्ये मी उभा आहे। तर आज सर्वांना मी शुभेच्छा देतो की 150 वर्ष आम्ही सर्वांचाच अन्याय सोसला। आदिलशाहीचा अन्याय, कुतुबशाहीचा अन्याय, इकडून औरंगजेबाचा अन्याय, इकडून पातंगाचा अन्याय, इकडून डच्चाचा अन्याय, पण यामध्ये अन्याय म्हणजे आमच्या आया बहिणींची आवरू लुटणे, आया बहिणींच्यावरती अन्याय करणे, आमची शेतं शेतं उजाड करणे। पण या सर्वांच्या सर्वांच्या या संकटातून, या अन्यायातून आम्हाला मुक्ती मिळाली 150 वर्षानंतर। की स्वराज्यामध्ये अनेक संकट आली, पण अनेक संकटाला आमच्या छत्रपती शिवाजी महाराज साहेबांनी अन्यायविरोध लढणारा एकच राजा आणि गोरगरिबांना छत्रपती शिवाजी महाराज, आणि आज त्यांचा राज्याचे किल्ले रायगडावरती होत आहे। आम्हाला स्वतंत्र आम्हाला राजा मिळत आहोत, पण तो राज्याभिषेक आहे 6 जून 1674। हा एक आनंदाचा क्षण आहे हिंदुस्थानामध्ये, हा आनंदाचा सण आहे की या क्षणाने संपूर्ण आमचा हिंदुस्थान, आमचे संपूर्ण सह्याद्री आनंदात भारावून गेलेली आहे की आम्हाला स्वतःचा आमचा राजा मिळाला, तो छत्रपती शिवाजी महाराज साहेब। आणि शिवाजी महाराजांच्या नंतर महाराजांनी त्या ठिकाणी थांबलेले नाहीत, राज्याभिषेक झाल्यानंतर की शिवाजी महाराज पन्हाळगडामध्ये युवराजांना घेऊन आले। युवराज म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना हे संपूर्ण स्वराज्याची जबाबदारी दिली की त्यांनी, आणि महाराज दख्खनला गेले। दख्खनचा दिग्विजय 2.5 वर्षाचा आहे। दख्खनच्या दिग्विजयानंतर शिवाजी महाराज पन्हाळगडामध्ये आले 1678 आले, तर त्यावेळेला छत्रपती दोन्ही राजांची परत भेट झालेली, तो आहे किल्ले पन्हाळगड। तर पन्हाळगडाचा इतिहास फार मोठा आहे, बोलल तितका कमी आहे, तर त्यामुळं मी थोडक्यामध्ये 2 शब्द आपल्यासमोर मी मांडले त्याबद्दल, आणि इथेच मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय।